उत्तर भारतीयांकडनं दरवर्षी साजरी केल्या जाणाऱ्या छठपूजा ही निसर्गाच्या संवर्धनाचं प्रतीक आहे असं असताना देखील या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यामुळे नदी प्रदूषित होते असा आरोप चुकीचा असल्याचं सांगत पिंपरी चिंचवडमधील उत्तर भारतीयांनी मनसेला आपल्या कृतीतून उत्तर दिलंय. पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या घाटांवर दरवर्षी छठपूजेचं आयोजन केलं जातं आणि त्यासाठी पूजेच्या 4 दिवस आधीच अशा प्रकारे नदीची स्वच्छता केली जाते. विशेष म्हणजे छठपूजेनिमित्त घेतल्या जाणाऱ्या या नदी स्वच्छता अभियानात पिंपरीचे महापौर राहुल जाधव हेही सहभागी झाले होते. 2 दिवस चालणाऱ्या या पूजेसाठी दरवर्षी 1000 भाविक जमतात आणि ही पूजा झाल्यानंतर उरलेल्या निर्माल्याचा खतासाठी वापर केला जातो असं या बांधवांचं म्हणणं आहे. छठ महापूजा प्रकृतीचे सान्निध्य में होने वाला महापूजा है. इसमें जल जंगल जमीन का बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण स्थान है और हम लोग आज पिछले 3 दिनों से पिंपरी चिंचवड़ पुणे में जो छठ घाट है उनके साफ सफाई में लगे हुए हैं. छठ पूजा के 4 दिन पहले से हम सब मिलकर जितने भी यहाँ पे छठ पूजा करने वाले हैं और जो भी हमारे साथी हैं महाराष्ट्र के लोग हैं सब मिलकर इसमें सम्मिलित होते हैं और साफ सफाई अभियान को आगे बढ़ाते हैं. और जब छठ पूजा समाप्त होता है उसके बाद हम लोग पूर्ण रूप से नदी घाट नदी को पूर्ण रूप से स्वच्छ कर देते हैं जिससे प्रकृति का संवर्धन बना रहे. त्यामुळे निर्माल्याचा मुद्दा उपस्थित करून कोणी गैरसमज पसरू नये आणि यावर्षी साजरी केल्या जाणाऱ्या या छठपूजेमध्ये सर्व नागरिकांनीही सहभाग होण्याचं आवाहन या उत्तर भारतीयांकडनं करण्यात आलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.